नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती आपल्यासमोर शेअर होत आहे. मित्रांनो, अनेक समाजामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक पेशंट मूळव्याधीचे असतात. मूळव्याध ही समस्या खूपच जीवघेणी ठरत आहे आणि ह्या मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर रामबाण असा फायदेशीर घरगुती उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहताय ही मेथी आहे आणि ही मेथी मूळव्याधीवर कशी परिणामकारक आहे, कसा उपयोग आपण या मूळव्याधी समस्येपासून सुटण्यासाठी करू शकतो, हा संपूर्ण व्हिडिओ पहा, आपल्या नक्कीच लक्षात येईल आणि हा घरगुती उपाय आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल. मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. सुरुवातीच्या टप्प्यावरच मूळव्याधीच्या आजाराकडे लक्ष न दिल्यास बघता बघता हा त्रास गंभीर होत असतो आणि खुलेपणानं समाजामध्ये या आजाराबद्दल बोलले जात नसल्यामुळे हा त्रास भयंकर वेदनादायी झाल्यावर त्यावर मग उपचार शोधले जातात. म्हणून त्यासाठी आपल्याला प्राथमिक स्टेजवरच जर या आजारावर नियंत्रण मिळवता आले तर, आणि म्हणून यासाठी मी आजचा उपाय घेऊन आलो आहे, मेथी कशी ठरते गुणकारी याबद्दल आपण बघूया. स्वयंपाकघरामध्ये मेथीची दाणे विविध स्वरूपामध्ये आपण वापरत असतोच. मधुमेही प्रमाणेच मूळव्याधीच्या रुग्णांना देखील मेथी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॉपर, नियासिन, थियामिन, कॅरोटीन इत्यादी गुणकारी घटक असतात, जे घटक मूळव्याधीवर परिणामकारक असतात. मूळव्याधीचा त्रास अगदी 7 ते 8 दिवसांमध्ये ते बरे करतात. तर आपण मेथीचे दाणे हे सुद्धा फायदेशीर ठरत असतात. तर भिजवलेले मेथीचे दाणे मूळव्याधीचा त्रास मुळासकट नष्ट करण्यास मदत करत असते. जर आपण मेथीचे दाणे रात्री जर भिजवत ठेवले आणि सकाळी उठून तेच दाणे जर रिकामी पोटी चावून जर खाल्ले तर मूळव्याधीचा त्रास आपला 7 ते 8 दिवसांमध्ये रक्त पडण्याचा जो त्रास असतो तो बंद होईल. यामध्ये आपण एक गोष्ट करू शकता, 5 ग्रॅम मेथीचे दाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम सोयाबीन दाणे घ्यायचे आणि एकत्र दळून आपण त्याची एक मिश्रण तयार करायचं आणि ही जी पावडर असेल ही रोज सकाळ आणि संध्याकाळ पाण्यासोबत प्यायची आहे. आणि हे जे द्रावण आहे, हे जे मिश्रण आपण जर दररोज सकाळी संध्याकाळी 2 टाईम जर आपण पिलो तर नक्कीच तुम्हाला मूळव्याधीला रामराम करता येईल. मित्रांनो, हे मिश्रण थोडंसं कडवट वाटत असेल तर त्यामध्ये थोडीशी साखरही आपण मिसळू शकता, त्यानं परिणाम अधिकच वाढेल. मित्रांनो, मेथी दाण्याची पेस्ट त्रास होत असलेल्या किंवा खाज येत असलेल्या जळजळ होत असलेल्या जागी लावल्यास आपल्याला निश्चितच आराम मिळेल. हे होते घरगुती उपाय मेथी वापरून अत्यंत सोपा असा घरगुती उपाय मूळव्याधीवर परिणामकारक ठरणार आहे. पण नक्कीच व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग करा आणि मूळव्याधीवर नियंत्रण मिळवा. धन्यवाद.